राज्यातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी लाचखोरीला आळा घालण्यासाठी एसीबीची स्थापना करण्यात आली, पण या उद्देशालाच सध्या हरताळ फासला जातोय. माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या माहितीवरून एसीबीची अकार्यक्षमताच उघड झाली आहे. एसीबीकडे आलेल्या सर्व तक्रारींची त्यांनी चौकशी करावी असे स्पष्ट निर्देश 2009 साली मुंबई उच्च न्यायालयानं दिले. मात्र न्यायालयाच्या या निर्देशांकडे एसीबीनं साफ दुर्लक्ष केल्याचं दिसत आहे. 1 जानेवारी 2014 ते 31 जुलै 2016 पर्यंत एसीबीकडे 4,603 तक्रारी आल्या. या तक्रारींची चौकशी न करता एसीबीनं या तक्रारी संबंधित विभागाला पाठवून न्यायालयाच्या आदेशांचं उल्लंघन केल्याची टीका केली जाते. आज एवढा अधिकारी 50,000 रुपये घेताना लाच पकडला गेला. बाकीचे अधिकारी हे सगळे सुटत आहेत. जे एकूण एक एसीबीचा रोल आहे हा एकदम संशयास्पद आहे. नक्की कुणासाठी काम करतायत? हे सामान्य लोकांसाठी काम करतायत की फक्त पुढाऱ्यांसाठी काम करतायत? बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी एसीबीनं गेल्या 10 वर्षात केलेल्या कारवाईचे आकडे बघितले तर एसीबीची निष्क्रियता स्पष्ट होते. 2006 ते 2016 या 10 वर्षांच्या काळात बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी एसीबीकडे 39 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. या 10 वर्षांच्या काळात एसीबीनं केवळ 4 प्रकरणात गुन्हे सिद्ध केले. मागच्या 1.5 वर्षात रंगेहात लाच घेताना पकडण्यात आलेल्या 123 प्रकरणांपैकी केवळ 17 प्रकरणात एसीबीला गुन्हे सिद्ध करण्यात यश आलंय, तर 160 गुन्हे हे न्याय प्रविष्ट आहेत. भ्रष्टाचार प्रकरणी लोकांनी समोर येऊन तक्रारी कराव्यात असं आवाहन वारंवार एसीबीकडनं लोकांना केलं जातं. लोक समोर येऊन तक्रारीही करतात, मात्र या तक्रारींची दखल एसीबीकडून घेतली जाते का हा खरं प्रश्न आहे. माहिती अधिकारात समोर आलेल्या माहितीवरून एसीबीला लोकांच्या तक्रारींचं गांभीर्य नाही आणि एसीबीची अकार्यक्षमताच उघड झालेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकर, दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.